राजकारण बदललेलं आहे. इथल्या लोकांना आमदार कशाला म्हणतात ते कळू लागलेलं आहे. इथला माणूस हा या सत्याला जाणू लागलेला आहे. आणि म्हणून या शेतकऱ्याच्या बच्चाला जर आपण पुढे केलं, विधानसभेला पुन्हा एकदा पाठवलं, तर जुन्नर तालुक्याचा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगतो. मुद्दाम मी भाषण थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला विनंती करतोय की जास्तीत जास्त मेहनत घ्या आणि दादांना विजयी करा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद भाई. यानंतर खऱ्या अर्थानं दादा तुमच्या विकासाची गंगा तालुक्याने पाहिली. ही सामाजिक सेवा जिवंत ठेवतील असं मला वाटतंय. अधिकच काही बोलणं उचित ठरणार नाही. उन्हात आपण सगळेजण बसलेलो आहात. परंतु तालुक्यातल्या कामांविषयी सारा वापो आपल्याजवळ आहे. पिंपळगाव जोग्याचं धरण 95 साली युतीचं सरकार आल्यानंतर सुरू, एक वर्षानंतर सुरू झालं. कर्जरोखे उभे केले आणि पिंपळगाव जोगा धरण पूर्ण झालं ते आमदार दांगट साहेबांच्या काळामध्ये. आज ते श्रेय घेतात. पाणीदार आमदार, अरे कसला पाणीदार आमदार, पाणीदार आमदार खरा बाळासाहेब दांगट. पिंपळगाव जोग्याचं धरण आणि चिलेवाडीचं धरण 8 महिन्यात उभा करणारा माणूस म्हणजे पाणीदार आमदार दांगट साहेब. ते आज आपल्या बरोबर आहे. तालुक्याचा विकास खूप सारी कामं आहेत साहेब आपली. आण्याचं पठार ते चोळीचा बंधारा कितीतरी कामं सांगण्यासारखी आहेत. कामं सांगायला वेळ नाहीये असं होऊन गंगाधऱ्याचा पाझर तलाव किती कामं सांगू. उच्छिलचा पाझर तलाव कित्येक केटी बंधारे ही सगळी काम मधल्या काळात का थांबली. ही कामं का थांबली. वल्लभ शेटला सुद्धा सपोर्ट करणारा आमदार बाळासाहेब दांगट आहे. आणि आता तुम्ही वल्गना करता की आम्ही पाणीदार आमदार आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो. शरददादांनी केल्या चौ शंकर शेट आपणास विनंती करतो की आपण पुढील भाषण चालू करा. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. वा, स्थानापन्न व्हायचंय. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. कार्यकर्त्यांना विनंती, आपण थोडस यायचंय. ठरवलं की आता मी गावाकडे जातो. मला जुन्नर तालुक्याचा आमदार व्हायचंय. त्यावेळी मुंबईची लोक सुद्धा म्हणायची की दादा भीमा शेटने एवढा मोठा व्यवसाय उभारलेला आहे, त्या व्यवसायाकडे लक्ष द्या, समाजाची सेवा करा. परंतु आपण पाहिलं असेल की दादांनी गेली 18 ते 20 वर्षामध्ये आपला सरकारा हे जुन्नर तालुक्यामध्ये नाव कमावलं. आपण पाहिलं असेल की दादा आमदार झाल्यानंतर ह्या तालुक्यात केलेली कामं, ह्या तालुक्याचा विकास, किंवा ज्या श्रीकृष्ण स्वामी पतसंस्थेमध्ये आम्ही सगळे बरोबर काम करतो, त्या संस्थेचा 2000 कोटीच्या जवळपासचा व्यवसाय, 350 लोकांना रोजगार, हजारो वसुली प्रतिनिधीच्या माध्यमातून काम करणारी ह्या सगळ्या पंचकोशीतली माणसं. आणि म्हणून खरं तर दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष खूप केला. दादांचा एकच ध्यास, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत समाजात फिरायचं, सुखदुःखात जायचं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मदत करायची. मला दादांचा एक प्रसंग आठवतो की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठं ॲक्सिडेंट व्हायचा, कोण हॉस्पिटलला ॲडमिट असायचं, दादाला फोन करायचे की दादा असं असं झाले, दादा म्हणायचे परवा हॉस्पिटलला तुमच्या खात्यावर 1 लाख रुपये आलेले असतील,
असंख्य माणसांना त्या लाखो रुपयाची मदत झाली. लोक वाढदिवस वेगवेगळे साजरे करतात. हेळदादांनी वाढदिवस साजरा करत असताना तुमचा विमा काढला आणि तुमच्या घरात जर कोण आजारी पडलं तर तुम्हाला तात्काळ मदत झाली पाहिजे. खरं तर ऊन भरपूर झालेलं आहे. मी एवढंच सांगेन की आमचा हा मुंबईचा जीवा भावाचा सहकारी आदरणीय बाळासाहेब कांबळे यांचा आपण सर्वांनी स्वागत करायचो. बाळासाहेब कांबळे तुमच्या सर्वांना सर्व मित्र परिवाराच्या वतीने मनापासून बाळासाहेब तुम्ही या ठिकाणी आले. या जुन्नर तालुक्याचे आमदार सर्व पदा हे विजयी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांनी या जुन्नर तालुक्याचं 10 वर्ष नेतृत्व केलं, मायबाप जनतेचा जसा शरददादा आपल्याला आणत आहेत तसा मायबाप जनतेचे या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या विकासाचा वादा आदरणीय बाळासाहेबजी दांगट यांचा आदरान दादांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी झालाय. या साहेबांना वरती घ्या, साहेबांना निलेश भाऊ साहेबांना या बाजूने इकडून वरती घ्या. कार्यकर्ते पाठीमागे सरा, स्टेज वरचे व्यासपीठावरचे कार्यकर्ते मागे. गेले इथून पुढचे 25 दिवस 2,243 कोटी रुपयाचा विकासाचा विकास पुरुष किल्ले शिवनेरीचा शिलेदार प्रथम जुन्नर तालुका पर्यटनाचे शिल्पकार बिपट सफारीचे जनक आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी बिपटीचा आपत्तीग्रस्त तालुका जाहीर करणारा तुमच्या आमच्या सर्वांमध्ये 24 तास 365 दिवस ऊन वारा पाऊस सोसत हा आपला माणूस तुमच्या आमच्यामध्ये असतो. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं मनपूर्वक स्वागत. भूमीमध्ये आपण जन्माला आलो ते आळभाग्य आपलं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी या ठिकाणी